मी हिच्या घरी पहिला पिझ्झा खाल्ला होता, तिने बनवून मला घातला होता आणि माझ्या ते लक्षात आहे, ते मला लक्षात राहणार कारण ते कसं आम्हाला कधी मिळायचं नाही ना, मी पहिला हिचा लोकभर एवढासा होता त्याच्यामुळे माझी मला आता लक्षात आलं नाही. पण मी हिला म्हटलं, ह्याला म्हटलं श्रीनिधीला, अरे आणि नंतर मस्करी वगैरे करायला लागली ना, मग आजी म्हणाली या चेडू गजालीत बरा असा गजाली करता येईल सांगतो. बिग बॉसचा प्रवास माझा जरी संपला असला तरी घरी बरेच जण भेटायला येतात, पण बरेच जण भेटायला येताना बऱ्याच वर्षांनी आपण जेव्हा आपल्या माणसांना भेटतो तेव्हा खूप आनंद होतो. तसंच सुप्रियाताई आणि श्रीनिधीला मी बऱ्याच वर्षांनी भेटले आणि मला खूप छान वाटलं की आपली लोक, आपली ती नाती सगळी आता परत एकदा आठवायला लागली आहेत मला. तुला मोठ्या बहिणीला मारायचं कळतं ना, मग तुला अभ्यास पण करला पाहिजे. सांग चल अविरतचं सांग समानार्थी शब्द. अविरत काय आठवत ते सांग चल. चल आता हे करून दाखव, चल हे इथपर्यंत मला सगळे करून दाखवायचे, हे अरण्यपर्यंत 10 मिनिटांनी घेणार मी. बिग बॉसमध्ये असताना बऱ्याच गोष्टी आमच्या टेलिकास्ट नाही झाल्यात, म्हणजे बाहेर आल्यानंतर मला असं कळतं की माझे प्रोमो बरेच दाखवले गेले पण बऱ्याच गोष्टी तुमच्यापर्यंत नाही पोहोचल्यात. आतमध्ये असताना मी माझ्या एका मित्राबद्दल बोलले होते, जेव्हा आपल्या एका व्यक्तीला फोन लावायचा होता जो हयात नाही आहे, तेव्हा मी देवेंद्रला फोन लावला होता आणि तो टेलिकास्ट जेवढा पार्ट प्रोमोमध्ये दिसला त्याच्यावरून माझ्या घरच्यांनीसुद्धा ओळखलं होतं आणि त्याची बहीण लक्ष्मी तिनेसुद्धा ओळखलं होतं की मी त्याच्याबद्दलच बोलत होते आणि त्यामुळे ती मला भेटायला आली होती. म्हणजे नाही माहित मला असं, पण तेव्हा फील झालं आणि मी खूप असं बघण्याचा प्रयत्न केला, रिमाइंड केला, पण त्यांनी टेलिकास्ट नाही केला आणि इव्हन अंकिताचे खूप सारे व्हिडिओ टेलिकास्ट नाही केली. त्याच्यानंतर मी तुला बोलले पण होते ती स्टोरी की आमचं बोलायचं राहून गेलं, खूप अचानक कळलं होतं ना ते सगळं. आणि जनरली मी हिला खूप आधीपासून ओळखते पण ही दादाची जास्त क्लोज होती, ऑलवेज आहे आणि ते अनएक्सपेक्टेड होतं माझ्यासाठी. अजूनही माझ्या फोनमध्ये त्याचा नंबर देवेंद्र पडते म्हणूनच सेव्ह आहे आणि फोन करते फक्त तूच असते, मी तो नंबर चेंज नाही केला काही नाही, तो तसाच आहे. एक्झॅक्टली इव्हन पण मी त्या व्हिडिओमध्ये बोलले होते की आजही मी तुलाच म्हणून फोन लावते, फक्त लक्ष्मी फोन उचलते असं पण बोलले होते. टेलिकास्ट काहीच नाही, व्हिडिओ देणार नाही, ते चॅनलचं असतं तो नाही देणार. इमोशनल होतं तुझी लिस्ट झाली ना लग्नाची काढून? माहित नाही. लिस्ट दे, हा मोठी लिस्ट असेल ना. ते समानार्थी शब्द झालेत का पाठ, ते आपण घेऊया आता. चला चालू करूया, पुस्तक घेऊन या बघूया, त्याच्यावरती ठरेल आपलं. चला अभ्यास करूच नको तू, करूच आहे बंद, काय करशील. सगळे समानार्थी शब्द पाठ करतात. रवता नाही, त्याचे समानार्थी शब्द पाठ नाही झाले तर तिला लग्नाला नाही, बॅन केलेलं आहे तिला. वेलकम वेलकम काय तुला लाज नाही, चढवागच वेलकमाक ठेवतो, तुला लाज नाही. आऊस तू मेल्या, आऊस तू समुद्रावर जायला माझी आई देत नाही मला. लहानपणापासून तिने आम्हाला समुद्रावरच पाठवलं नाही, लहानपणापासून तिने आम्हाला खेळायलाच पाठवलं नाही, म्हणून आमची अशी आदत झाली बिग बॉस मध्ये जाऊन. खेळणं किती महत्वाचं आहे ते सांग जरा तिला. तरी मस्त खेळलीस तू. थँक्यू. हा आपण समानार्थी शब्द घेऊया. नको जा जरा पुस्तकांनी जा. नको नको चल ना, चल तरच तुला मी माझ्या लग्नाला बोलवणार आहे बाळा. चल व्हिडिओ काढत असेल तर. व्हिडिओ नाही काढायचा घेऊन. तो वर्षा मेंबर वर डान्स केलास तू, तू कधी ना शिकवलेलो? नाही आम्ही अशी रिहर्सल केली होती म्हणजे दोघांनी. चल चल दाखवते चल, हे बघ दिसलं वैष्णवी, हे बघ केवढं मग दिसलं.
किती सुंदर आहे आणि ते सकाळपासून बसले तिथेच. मम्मा इकडे इकडे बघ केवढं मोठं फुल मस्त बसलंय. तर हे आहे आमचं होमस्टे आणि हय पोजी मारा असं मी एक तो सेल्फी पॉईंट केलाय कारण ते माझं एक रील व्हायरल झालं होतं पोजी मारायचं. आणि हे आहे आमचं घर आणि असं शांत वातावरणामध्ये देवबागमध्ये असा छोटासा होमस्टे आहे आमचा. आणि इथे समोरच सनसेट पण होताना थोडासा दिसतो. इथे समुद्र आहे, इकडे आमचं घर आहे आणि याचे डिटेल व्हिडिओ तुम्हाला यूट्यूबवरती सगळीकडेच मिळतील. वालाडकर रिसॉर्ट देवबागचे. तर आता असे भरपूर टुरिस्ट येतात जे मला भेटायला येत होते ना, तर तसे ते आले होते. ते टुरिस्ट आले होते, त्यांनी माझ्यासोबत फोटो काढले. त्यांनी मला म्हणलं थँक्यू ताई फोटो दिल्याबद्दल. आणि त्यांनी हिला म्हटलं चला येतो आई. आणि ही माझ्या तोंडाकडे बघते असं बघ वय झालं तुझ्या आईचं. समान अर्थी शब्द तर काही शेवटपर्यंत केलेच नाहीये. केले पण मी तुझ्या समोर नाही सांगा तू व्हिडिओ काढते. हो चल चला सुट्टी संपली, उद्या पेपर आहे. चला आजीबाई चला या चल चला येते. रात्री येतो, दोन तीन काम करून येतो काहीतरी. ख्याती आणि वैष्णवी ह्या माझ्या मामे बहिणीच्या मुली आहेत आणि त्यांना खूप आवडतं असं देवबागला फिरायला. त्यामुळे मी कधी आले की मी त्यांना घेऊन येते आणि आम्ही मस्त देवबाग वगैरे फिरतो. तर आता माझंही काहीतरी काम आहे कुडाळमध्ये, ते करण्यासाठी मी जाते. तर म्हटलं यांना घरी ड्रॉप पण करेन म्हणून एक दिवस त्यांना देवबाग फिरवण्यासाठी मी घेऊन आले होते. ख्यातीची मजा आहे, रोज तंदुरी खाते मजा आहे. बारीक तुझी मजा बघून मला असं व्हिडिओ करावासं वाटलं. जेव्हा मी लहान होते ना मला असं खूप वाटायचं की कोणीतरी यावं आणि आम्हाला मस्त हॉटेलमध्ये घेऊन जावं. आणि ती यांना मी कमी भासू देत नाही की मी जेव्हा जेव्हा येते आम्ही हॉटेलमध्ये मस्त जेवायला जातो. लवकरच लवकरच लग्नाला भेटू. बाय बाय ख्याती बाय. हा आहे आमच्या गावातला सगळ्यात मोठा प्रॉब्लेम, बसच्या मागे थांबणं. पूर्ण आता गाव संपेपर्यंत असं सगळं येणार आणि बस सगळ्या गावच्या बंद होणार आणि मग चालू होणार दिवाळी ट्राफिक वाली. तर एवढी घाई आहे की मामी तिथे पुढे आमच्यासाठी दोन तीन लोक थांबले आहेत, त्यांना भेटायला जायचंय. त्याच्यात मध्येच मामाचा फोन आहे की त्याला व्हिडिओ ये व्हिडिओ कर व्हिडिओ कर, ये मंदिरात ये व्हिडिओ कर, तिकडे जायचंय. त्याच्यात हे सामान आहे हे द्यायचं आहे एका ठिकाणी. सिंधुद्योगचे पार्सल्स कारण दिवाळीचे सगळे हॅम्पर्सचे एवढे ऑर्डर्स आहेत की ते मध्ये मध्ये आम्ही जेवढ्या लवकर जात आहेत ते सगळे देतोय. कसं म्हणजे त्याच्यात व्हिडिओ साठी येशील ना ती फुलं. चला 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 ती फक्त गुलाबाची आईने बांधले काटे लागणार म्हणून. चल बाबा चल, मामा थांबलाय. मामाला काय व्हिडिओ मध्ये यायचंय ते होत ते व्हिडिओ कर माझा म्हणतो व्हिडिओ कर. असं व्हिडिओच करते आता फुल पिक्चरच बनवतोय मामार माझ्या. ये बाबा काय तो व्हिडिओ ती तू तुझ्या व्हिडिओच्या नादात मला धवा धवा द्यायला लागलं. मला तिकडे जायचंय लक्ष्मीनारायण मंदिर मध्ये पहिलं. हाय ग वा मस्त वाटतय. हाय ग छान वाटतय. लाइटिंग गेली काट्यांसाठी बांधलंय ते. होय महाराजा काय म्हणतास
माझ्या मनी प्रियाची तू तार छेडिते संसार माडिते मी संसार माडिते मी बदल मस्त यो गाणी या करता ते काय आवडला होय महाराजा बघलो हा तुझा प्रोग्राम रोज रोज बघायची आमच्या अमितची बायकोच बघायला नको आता तिला मामा धूळखत पडलं होता नशीब याला व्यवस्थित केलं रंगवले ना मस्त मस्त चला बरं वाटतं आता मंदिरात या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे ही माझ्या आजोळची देवी आहे आणि बरीच वर्ष या मंदिराचा एक वाद चालू होता कोर्ट कचेरी चालू होती आणि तो वाद आता फायनली मिटला आहे आणि आता परत एकदा आमच्याच कुटुंबाकडे आमच्याच ट्रस्टकडे ती जबाबदारी आलेली आहे त्यामुळे मामाची अशी इच्छा होती मी येऊन एकदा मंदिरातली सजावट बघावी आणि खरंच खूप मस्त वाटते आता आणि तुझ्या सामर्थ्याने सर्व प्रकारे शारीरिक मानसिक बौद्धिक शक्ती चैतन्य चेतना सदैव अंगी जागृत ठेवून कार्यक्षेत्रे आज सिंधू उद्योग त्याचनुसार व्यवसाय कार्यक्षेत्रे अन्य विविध प्रकारे हाती जबाबदारी ठेवून सामाजिक कार्यक्षेत्रे त्याच अनुसार मनोरंजन कार्यक्षेत्रे काम करत आहे तिथं सदैव तुझा कृपाछत्र प्राप्त राहावा मस्त सिस्टम बसवली आहेस भारीच काय ते देसाई म्हणजे तुम्ही काय ऐकणार सगळीकडे सीसीटीव्ही लावून मामा म्हणजे ऐकत नाही फुल डिजिटल झाले एकदम पहिल्यांदा एवढं तुझ्या आधी बिग बॉस बघितलं लास्ट पर्यंत 6 वाजता टीव्ही चालू गेले ग्रँड फिनाले गणपती बनव की तसे येऊ ना आम्ही अरे वाटेत थांबलेत मामा तू कुरिअर साठी
कुठे कोणाकडे असा दिसाय सर तुमची आई सारखी घेऊन ये घेऊन ये सर आम्ही उद्या येतोय ना बरोबर उद्या येतो ना उद्या येतो उद्या कारण उद्या कुडाळला जायचं आता फक्त जातो हा मासे खातात ना ते थोडेसे मला चलो मामाला सांगितलं ना उद्या मामा भेटायला माणसं सांगतोय का भरपूर चला चला मामा बद्दल दोन शब्द बोल चला उद्या बाकी कोणाला काय ते उद्या मी सकाळी जाऊन येते अभ्यास केलायस ना भांडण होतो तिथे पण तो बघत होता उगाच निधी हिला बोलते आता मामाचं असं झालं की मामाला असं छान वाटतं की सगळ्यांना भेटवायला माझी भाजी माझी भाजी माझी भाजी पण त्यामध्ये कुठेतरी ह्या रस्त्याने आम्ही कामासाठी जात असतो आणि मामा मध्येच चालू नाही नाही ये सगळ्यांना भेटायचं याला भेटायचं त्याला भेटायचं आणि मग आम्ही असं धावत धावत जातो आणि धावत धावत एक भेट देऊन आता आम्ही परत निघालोय कुडाळला आमच्या कामासाठी त्याच्यानंतर मंदारच्या घरी जायचं पण मला एक सांगायचं की या मंदिराची पण एक स्टोरी आहे ती स्टोरी कधी सांगणार आहे नाही घेतलाय तुला मी सांग कधी सांगणार तेवढं सांग लग्नाच्या दिवशी आम्ही तुम्हाला सगळ्यांना ती स्टोरी सांगू की या मंदिराशी रिलेटेड काय स्टोरी आहे आमची ती सगळी आम्ही नक्कीच सांगू म्हणजे ती पूर्ण स्टोरी अख्खी स्टोरी आमची आम्ही नंतर सांगू लव्ह स्टोरी खूप पार्ट मध्ये लव्ह स्टोरी खूप पार्ट मध्ये येईल आमची हो पण छान असेल अध्यात्मिक वाली थोडीशी अशी आणि खूप मस्त अशी लव्ह स्टोरी देवाशी कनेक्टेड आहे आणि ते सगळं आम्ही तुमच्याशी शेअर करू लवकरच झाले मा चला बाकी बरं ना बाकी बरं तो मालवणसून घेऊन येतो बाकीचे बॉक्स मध्ये का सांगते चल चल चला चल बाय राईट नको वापर आता आम्ही चाललोय लक्ष्मीनारायण मंदिरात आणि हे सगळे पार्सल जे जायचे होते ते दिले आणि लक्ष्मीनारायण मंदिर मध्ये लगेच आम्हाला जायचंय मंदारच्या घरी मंदारच्या आजीला भेटायचंय आणि तिथून आम्हाला लगेच जायचंय पोंडाला अनिकेत आसामकडे आता काय होतंय ना की सगळेच नाराज होत चाललेत माझ्यावरती कारण मी कोणाला भेटत नाही म्हणून पण प्रॉब्लेम असा होतोय ना की माझ्याकडे वेळ कमी आहे मी आले फक्त 4-5 दिवसांसाठी घरी त्यात आमची पण काही कामं आहेत ती कामं आम्ही तुम्हाला नंतर सांगतो पण ती कामं होती आणि त्यामध्ये सगळ्यांना भेटायचं आहे म्हटल्यानंतर थोडासा प्रॉब्लेम होतो सगळ्यांनी हो आणि मी पण आता थोडीफार गाणी लिहायला लागले मी काल रात्री जसं सहज एक गाणं लिहिलंय आवडलं ना तुला ते छान छान मला माझ्या सुप्त कलागुणांना आता वाव मिळत चाललेला आहे तर काय जा नो आता पुढे जाऊन तुम्हाला कदाचित काय म्हणतात त्याला लिहिणार ना गीतकार म्हणून कदाचित एखाद्या फिल्म ला माझं नाव सुद्धा असू शकतं हो की नाही असू शकतं कोपऱ्यात कोपऱ्यात नाही ठळक अक्षरात येणार त्याच्या आधी आपण कुडावरून यायचो ना त्या साईडने यायचो ना आता यापासून आणि आता आम्ही निघालोय मंदारच्या घरी जायला
आता मी मंदारच्या घरी पोहोचलोय. मंदारची आजी मला मस्त शिव्या घालणार आहे, तिथं तुम्हालाही ऐकायचे असतील ऐकूया. वाच त्याच्या खालचं. अक्कर माशी हा हाक मारूनच भुतुरी हवा. धन्यवाद. म्हणजे आमचा कुत्रा नालायक आहे मंदार. आतमध्ये ओसर गावात इल्याच्या नंतर मला वाटतं तू ह्या गेलस. खया म्हणून विचार, खया म्हणून विचारलं मला. येस तडक 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 तपळत कंटेंट. बघितली तुला वाघ आता वाघ. डोळे बघ डोळे. काय म्हणतो बघितलं मा बघले तिच्यात रोज काम आहे. आता बंद झालं आता घरात आणले घरात आणले. कशा इकडे इकडे टीव्ही हटते ना माझ्या भावा काढल्या मला त्याच्यात डायसू काढले. एका गाडी घालते ना तू माका गाडी झाली होतो त्या दिवशी माका सांगलो ते का गेलो म्हणा त्यांना काढलंय मला जबरदस्त. बघलं तू कसं वाटलं का आता बोलव नाही टीव्हीवर कसं वाटलं का रोज म्हणत काहीतरी म्हणत भांडत त्यांच्या मुलाची बायका म्हणून मी ती माझ्या मुला भांडत ती भांडत तुझ्या मुळे बघलं मग त्रास देत जे त्याला जे पडल्या त्याच्यावर येऊ मी करतोय ते कसा गेलं कशा त्यांच्या बरोबर गेलं म्हणजे दाडले मी माका वाटलं बरा असताना सगळी बरी आपली गुण्या गोविंदा नव्हती असं माका वाटला किल्लेसच करी होती सार मी अजून बघितच बघलस मा नका लावता घे आवडला डोळे बघ डोळे डोळे बघ आता मी माझं नाव सांगू नको मी म्हणणं ना मी म्हण ते आम्ही पहिली व्हिडिओ केलेलो तर त्याच काय याचं नाव काय आहे याचं नाव काय चांगला मी सांगलं यांना सांगलं मी केडला म्हणा मी सांगलंय का तूच म्हणतो स्वतःच्या मनान स्वतःच्या मनात नाही म्हणजे या सगळा माझ्या रिला का माझ्या भावात काय सांगतो काय भाव लगीन कॅन्सल केल्या मग बापड्यात का सांगते माहित नाही होता मॅडम सांगितलं लगीन कॅन्सल करी तुमची पाच आहे म्हणजे असं काय विचारतो ते का सारख्या सारख्या चार वेळा विचारलो चार वेळा त्यांना आवडला काय तुका नक्की नक्की आवडला कसा पसंद केलं तुका नक्की पसंद आ काय असं विचारता की करू काय नको तू सांग आता ती पास केलं हो मग आणि करू काय तू त्याच्यात हे काय विचारतो त्याच्यात काय जाऊचं ती मी भांडणात दिलंय बाहेर आता भांडणात गेले की कॅन्सल भांडणात गेले की आता कॅन्सल हा मग सोडूनच द्यावा सोडून ठेवू नको त्या मोठं भांडणात गेलं भांडणं करायला गेली की कॅन्सल भांडणं करायला गेली की कॅन्सल बरं अगे बरं आता बरं तुला आवडत ना भांडणांचा आहे ता मला जावं आवडलो जावं आवडलो जावं आहेत ना
आवय बापडे घरी होता आता मी काय सांगा आता मी बघलंय तर काय सांगा तुम्ही याच्या मध्ये नाका नको नदी यायचा लागा नको पण बिया लागू तिथे नादी लागा नको मी करतो काय माझ्या मुलाला माझ्याच नादाक लागायचं लागतं ते का बारक्या होता कडक्या सा बता ता याच्या वांगडा भांडा लय पण ह्याका समजाव नको आहे ह्याका समजाव नको पण तोंडाक तोंड लावलं का भांडा आवाज येतो लो मी भांडाय ना तू बघलं मी खोय भांड वायच वाय तिलय भांड तिलय भांड दुसरा ऐकत नाही रात्री पण बघितला म्हणून तू आजी एक भेटा आजी एक भेटा भेटा घ्या होता हो दुसरं हो बरोबरच केला आडू भया आणि विसरले तरी आजी यांना उभ्या करू भया. आता मंदारकडून आम्ही निघालोय किरणकडे जायला. ज्यांना किरणबद्दल माहीत नाही त्यांना थोडक्यात सांगते की 2 वर्षापूर्वी किरणचा ॲक्सिडेंट झाला होता आणि त्याला बेड मिळत नव्हता मुंबईमध्ये आणि तो कोमामध्ये होता. मग आम्ही खूप भांडलो खूप मेहनत घेतली आणि किरणला बेड मिळवून दिला आणि आता किरण व्यवस्थित होतो आहे तर त्याला घरी भेटण्यासाठी आम्ही चाललो आहे. आता व्हिडिओ करू सुरुवात केला ना एकदम टकाटक झालो भारीच काय तो माझा भो बघला मा हात देतो तो हात देतो काय गेले काम आणि किती आमच्या आशीर्वाद मस्त म्हणजे तू कस माझ्या आशीर्वादाने कसला आता सोड माझ्या आशीर्वाद आता तुझा तू आता तू काय करतोस का बघूया त्याचे बिझनेस चालू केले मरे लाईट काय काय विकतोय काय काय आता सगळं ते काय तुमच्यासाठी या ठेवलंय गिफ्ट माझ्या हे लाईट गिफ्ट काढलं विकू हो हे म्हणजे काय काय विकतो म्हणजे ऑनलाईन सगळं गिफ्ट आणि ऑर्डर आणि पाठवतो ट्यूबलाईट सगळं बस पॅनल लाईट ते फिटिंग बिटिंग करून चलतो थोडं 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 बघूचो प्रोग्रेस बघतोय तुझी धरणं नाही मा धरूचं नाही लग्न मा म्हणजे एवढं स्लो चालतो म्हणजे तुमची 4 पडलं तर माझी 10 तरी पण ठीक आहे स्वतः चालक लागलं तर बरं हात तुझं म्हणजे आता हातात उचलू बिचलू घेता मा वाकान खे का चलत बॅलन्स करूच्या साठी मा बाकी ताट होता म्हणजे ठीक आहे चल बरी आहे प्रोग्रेस डॉक्टरांनी काय सांगला रोज चलतो मग आपण असं करावा नको काकीन घेतलेलं ना काकी कशी झोप असती सांग हॉस्पिटलात काकी खाली झोपेल तू पण होतास ना काय रस्त्यावर असे उठतो बाहेर होते सामान पण बाहेर कुठे कुठे केईएम हॉस्पिटलला आतमध्ये नाही खाली झोपायचे ते किती महिने होतो आपण 1 महिना ना 15 दिवस होतो हा मग शिफ्ट केलेला हॉस्पिटलला पोहोचायच्या आधी आम्ही रात्रभर 10 वाजल्यापासून हे पोहोचायची वाट बघित आम्ही हॉस्पिटलच्या बाहेर आणि हे माझ्या बरोबर फोन वरती कॉन्टॅक्ट मध्ये कि बेड नाही बेड नाही म्हणत आणि मी कुठे दिव्या घाटात मी दिव्या घाटात वारीला होते आणि मग सकाळी मी आले आणि बेडच हे झालं होत त्याच आणि त्याच्यानंतर साहेब असे असत आता उठल्या उठल्या सांगितलं आणि पोरगे होईल
पोरगी नाही मागलेलं रे काहीतरी वेळा सांगा नको म्हणजे का आपला फोन येतो निकेलचं फोन येईल तेव्हाच ना चल किरण आपल्या किरणने ना बिझनेस चालू केला ना आणि तो किरण सांगेल तर त्याच्या बिझनेसला त्याला थोडस प्रोत्साहन द्या त्याच्याकडनं काही गोष्टी खरेदी करा सांग किरण काय करतो मी एक लायटीचं बिझनेस चालू केलं घरीच बसल्या काय म्हणजे खूप वर्ष झाले आता खूप वेळ पण गेलो काय म्हणून बोलायच नाही तर व्हिडिओवरती ना नंबर दिलेलो असा त्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करून ना हे दिवाळीसाठी लाईटी असत काय काय मोठे मोठे ब्लब असत ट्यूबलाईटी असत असं सगळं असं ना तर तुम्ही त्या नंबरवर ना मागवू शकता आणि थोडस लेट होईल त्यासाठी हा पण कसा काय ते का ह्या टाकूसाठी ऑर्डर टाकूसाठी पोस्टात जावचं लागता म्हणजे तो कोणाक तरी सांगता तर थोडस लेट झाला तर ऍडजस्ट करून घ्यावा दा असे भेटून दाखवतो दोन बॉक्स होते एक बॉक्स तुका ठेव आणि एक बॉक्स मंदळला देऊ राहून दे आता काय तूच ते डिवाइड तूच काय तर डिवाइड कर मंदळची पिशवी खायची अरे पिशवी नाही बॉक्स खायची त्याच्या हातात म्हणजे मंदारला एकच बॉक्स दिलाय नाही नाही त्या दिवशी मी आलो मोठी पिशी घेऊन दिलं अंकिता ते घेऊन पाण्यावर दिलं काय काय दिलंय ना ते पंधरा तू तेल टाकून वाद बी लावची दाखवलेला पाण्यावरती चालणार आता मग बाय बोला खाली उतार जमता दाखव पण पुरो बिग बॉस बघला मा एपिसोड आठवत पण सगळं बघितलंय कसा वाटला बरं वाटलं मग त्या दिवशी बघितलं त्या दिवशी दिसला वोट केलं मा अरे वोट काय बोलतो माझा पेज आहे ना कोकणचा एक कोकणी दुनिया म्हणून त्याच्यामुळे माझे मित्र पण खूप झाले मग त्या मित्रांकडे पण सांगलंय पेज सगळ्या पेज वाल्यांकडे मित्रांक पण सांगलंय की पोस्ट टाका म्हणून कोणाला करते बाय 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 गा टाटा तिकडनं बसू ना पटकन मी पाऊस बाय खरं ऑक्टोबर आधी येत आहे हो चल किरण बाय किरण बाय हॅलो लग्नाक ये म्हणतय लग्नाक बोलवतलय लग्नाक ये लग्नाक येतलय मी नाही जमलं तरी येतलय भाऊजी तुम्ही काळजी घ्यावी भाऊजी नू येवा असं त्यांनी म्हटलं मग तू काय करत रे मोठी गाडी इली तर सामान राहतली नाही काय लगेच सगळ्यांच्या घराकडे जाऊन आपण जर थोडा थोडा भरून घेऊन गेलो ना तर घराकडे करूची गरज नाही मी आता खात नाही मला जरा बांधून देतं का छान लागतंय सांगायचं ही औषध केली चढवान नाही तर आपण पाहुणे बघून बघून द्यायची चक तर बाबासारखे बिग बॉस बघायचे नाही बघायचे काय सांगतो बाबा तर म्हणाले तू कंप्लेंट करायचा म्हणून ते बिग बॉस बघतात म्हणून तुला आवडायचं बिग बॉस नाही आवडायचं हो ना हे माझ्यासाठी फेसबुक सगळीकडे भांडत होते मला त्यांनी सगळं दाखवलं की माझ्या बाजूने भांडणारी एकमेव व्यक्ती होती जी सगळ्यांसोबत भांडत होती फेसबुकचा तो ते बघत होते धन्यवाद पण कसा वाटला बिग बॉस खूप बरा वाटला एखादं काहीतरी असं म्हणजे लोकांना सपोर्ट करत नसलं तर एक निगेटिव्ह मुद्दे धरायचो आणि त्याच्यावरच त्यामुळे आम्ही सपोर्ट करत नाही नको करू सपोर्ट करू नको पण निगेटिव्ह तरी बोला नको पाऊस काय थांबतच नाही तू काय लावतो गाडी फोटो घेऊया हा
तर ज्या ज्या लोकांनी मी बिग बॉसच्या घरात असताना मला सपोर्ट केला त्या त्या लोकांना मी भेटण्याचा प्रयत्न केला आणि बऱ्याच लोकांना मी भेटले. त्यातलेच हे एक अश्विन मुंज हे मंदारच्याच गावचे आहेत जे माझ्या बाजूने म्हणजे मी अख्खं त्यांची प्रोफाईल चेक केली मला खरंच आश्चर्य वाटलं. ते सगळीकडे नुसतं माझी बाजू घेऊन भांडत होते की नाही ही मुलगी अशी आहे ही मुलगी चांगली आहे ह्या मुलीला काही बोलू नका वगैरे. आणि आम्ही त्यांच्या घरी जाऊन त्यांचीही भेट घेतली आणि सगळ्यांना भेटून सगळ्यांसोबत असा मस्त वेळ घालवत आता आम्ही निघालोय अनिकेत रासमच्या घरी जायला पोट्याला. कारण अनिकेतने मला बऱ्याच वेळेला बोलवलं होतं. गेल्या वर्षी गणपतीत मला मलेरिया झाला तर मी त्याला सांगितलं पुढच्या वर्षी गणपती आणि या वर्षी गणपतीत मी होते बिग बॉसच्या घरात. आता त्याने मला परत बोलवलं आणि त्याची बायको सुद्धा प्रेग्नेंट आहे आणि मी बऱ्याच वेळेला बरेच त्यांचे प्रोग्राम मिस केले त्यामुळे मी असं ठरवलं की कितीही उशीर होते आपण पोंड्याला जायचं आणि ते बरंच लांब आहे पण आता आम्ही निघालोय. अनिकेतकडे चाललोय आपण तर अनिकेतकडे जाऊ दे मंदारकडे गेलो. हा मंदार मोबाईल घेऊन रेडी. हा व्लॉग व्लॉग तुझ्याकडे तेच नाही सॉरी सॉरी हा नाही तुझ्याकडे तेच अनिकेतकडे तेच. सो आम्ही व्लॉगर्स आहोत तर आमचे कॅमेरा असे ऑन असणारच ना. लोकांना आम्ही छान छान लोकांशी आम्ही सुसंवाद साधतो त्यांना ते बघायला आवडतं मग आम्ही त्यांच्याशी असं छान छान बोलत असतो मग आम्हाला कॅमेरा ऑन ठेवावे लागणार ना. काय जाता तुका काय जाता तसा तुका काय जाता तुका खयच्या डॉक्टराकडे नेऊ. तर हायवेला आम्ही मंदारची गाडी ठेवली आणि आम्ही असा विचार केला की एकाच गाडीने जाऊया येताना आपण परत इथून आपली कार घेऊ आणि मग वेगवेगळ्या रस्त्याने आपापल्या घरी निघून जाऊ. म्हातारे चलतात त्यांच्या मागे असं म्हातारी नाही असत ती काकी एक दुसरी खरी चपाते करू जात रे काहीतरी जेवण बिवण जाऊया इथे लग्न असून गो बाहेर गेलो फराळ गो बाहेर गेलो त्याच्यासाठी लाटणी घेऊन जात रवींद्र खया. अरे सांग ना मग कुत्रा बसलाय तिथून राईट खोय मिळलाय तो जंगलात राहता गर्दी होता ना म्हणून तो रस्तो करून घेऊ रस्तो करून घेऊ ना. बाई बाई कुठे राहते मी चालवत नाही भाऊजी चढव 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 तुझ्यावर नाही रे. अरे बस गाडी आहे चलत के का जागा हा आमच्या गाडी आहेत बस चल. बापरे ते बघ सांगितलं काय झालं काय माहिती आली या पोरांका मोबाईल घेऊन फिरत राहत आम्ही पण तेवढं असं ना माझ्या गोवा त्रास जातो रे आता तर लपतो लो काहीतरी तो मग सांगती होतो माझ गो काय तुमचं आयुष्य म्हणतात काय सांगतस काय अरे वहिनी नमस्कार थँक्यू वहिनींना तू कधीतरी दिसत रे बरा वाटत नाही करणार तुमच्यासाठी कसं बघतोय अच्छा फोन धरलो ना की तो असं बघितलं होतं की या काय करता काय भारी सगळं बनवून आणलं कारण तिची बायको कॅफे घालूचा विचार करत प्रेग्नेंट आहे आणि सगळे म्हणतात मला जेवण करायचे डोळे लागले आणि अजून एक डोळे लागले अजून एक डोळे लागले तुला 500 रुपये डोळे लागतात बरे
होय अंकिता बघून घ्या सगळा या पहिल्यांदा जातात तेव्हा हे सगळे सिस्टम असता तेच बघून घे काय काय करतोयस माझा रावला पाठवते ना मी तुला तुझी बिदाई रावली आणि तू तुझा तुझा करून घे टाटा टाटा बाय 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 अंकिता चल बाय अंकिता कुणाल मुद्दाम करायला लागलास का रे तू कसा आहेस रे मी नाही घेतलं कसं तोंडावर हात घेता बघ मी तुका घेऊ कत नाही बाबा मी ते का घेतलं बाय आणि मंदारच्या ब्लॉग मध्ये का बघा बाय आणि अशा प्रकारे आमचा दिवस संपलेला आहे आणि आम्ही बरंच लेट आता घरी पोहोचणार आहोत पण असंच सगळीकडे धावपळ चालू असल्यामुळे मी इंस्टाग्रामवरती पण फार स्टोरी वगैरे अपडेट करत नाही आहे लवकरच मी मुंबईत जाईन आणि नंतर व्यवस्थित माझं रुटीन सेट होईल बापरे हे खूप वाज होते पण हे तू कशावरती शिकलीस युट्यूबवर आई ग मला आज वाटलं पैसे आता तुझा युट्यूब मी आहे ना हो तू मला शिकवलेलास जाता जाता मला अजून एक मेसेज आला होता की अंकिता उद्या ये भेटून जा मग मी विचार केला की मी कुडामधूनच जाते आहे तर मी या सगळ्यांना पण भेटून जाते त्याच्यामुळे मी लगेच घरी गेले आणि या सगळ्यांना भेटले आणि इथून आता मी घरी जाणार आहे म्हणजे मला अजून लेट होणार आहे सो जेवढ्या लोकांना मला भेटता येईल त्या सगळ्यांना मी भेटत भेटत घरी जाते थोडं अजून अपग्रेडेड घेतलं तर ते रिवर्ब वगैरे प्रकार असतो हे शिकली तर ती घेईल तिला त्या हातांचं वगैरे साऊंड लेफ्ट हँडनी वगैरे तू प्ले करायला शिकलीस ना तू आता युट्यूबवर काय बघतेस गाणी शिकू नकोस आधीच डायरेक्ट गाणी शिकलीस ना डायरेक्ट तर तुला असं हे होईल की मग तू स्टक होशील एखाद्या गोष्टी म्हणजे तू आता वाजवते परत कुछ कुछ होत आहे माझ्यासारखं शिकली बहुतेक तेच मी तुला सांगतोय की लक्षात ठेवण्यापेक्षा ते डायरेक्टली प्रत्येक स्केल वर आलं पाहिजे तुला म्हणजे आता बघ इकडे पण वाजवतोय मी आता एक मी प्रत्येक स्केल वर वाजवू शकतो तू आता लक्षात ठेवतेस ना कुठला पहिला बटन वाजवलाय तसं नाही झालं पाहिजे मी पण तसंच लक्षात ठेवते तसं नाही झालं पाहिजे ओके आता वाजलेत रात्रीचे 10 आणि आता मी फायनली घरी निघाले आता खरंच घरी जाण्याची गरज आहे कारण खूप दमलो आहे आम्ही जेव्हा मी घरी पोहोचले तेव्हा मला असं कळलं की हे दोघं नवरा बायको माझ्यासाठी थांबले होते तिथे की मी आल्यानंतर त्यांना माझ्यासोबत फोटो घ्यायचा होता ते माझ्यासाठी मस्त फुलं वगैरे घेऊन आले होते आणि असेच बरेच जण मला भेटायला येतात आणि मला खरंच खूप आनंद होतो आहे तुम्हाला सगळ्यांना भेटून रात्री 11:15 आम्ही घरी पोहोचलो आणि नंतर अशाच गप्पा मारून आजचा दिवस संपलाय आपण भेटूया पुढच्या व्लॉग मध्ये बाय बाय हा व्लॉग खूप मोठा झाला ना